मी अमोल नारायण गीते, राहणार मानोरी तालुका, दिंडोरी जिल्हा, नाशिक। आपण ही द्राक्षबाग जी बघताय ती 2016 लागवड आहे। 8.5x5 अंतर आहे आणि हे तिचं 5वं क्रॉप, म्हणजे 5 वर्षापासून आपण पीक घेतो आहे। आणि व्हरायटी थॉम्सन व्हरायटी आहे। याच्यात आपण कोठारी कंपनीची जे 4 लिटर डिस्चार्जचं PCND म्हणून ड्रिप आहे ते आपण याच्यात वापरलेलं आहे। यात ते 4 लिटर डिस्चार्जचं आहे आणि त्यात जवळपास फक्त 50 ते 70 ml जे गॅप असतो, फरक पडताना फक्त 50 ते 70 ml उताराच्या बाजूने आणि चढ्याच्या बाजूने एवढाच फरक असतो। 2 टक्क्यामध्ये त्याच्यापेक्षा 2 ते 5 टक्क्याच्यावर त्याचा फरक पडत नाही पाणी पडताना। त्याच्यामुळे सगळ्या झाडांना आणि प्रत्येक ड्रिपरने सेम पाणी पडतं, 99% सेम पाणी पडत असल्यामुळे खतं पण व्यवस्थित जातं आणि बागेच्या प्रत्येक झाडाला आणि प्रत्येक पानामध्ये आणि प्रत्येक याच्यात काम चांगल्या प्रकारे होतं। त्यात आपल्या एकाच हा जवळपास 3 एकरचा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये आपल्या त्या 3 एकरच्या प्लॉटमध्ये 5 प्रकारच्या जमिनी आहेत। एक मध्यम पण आहे, काळी पण आहे, मुरमाड पण आहे, एकदम हलकी पण आहे। तर यामुळे याच्या अगोदर जी ड्रिप केलेली होती त्याच्यामुळे जिथं आहे तिथंच पाणी जायचं जास्त, आणि हलक्या जमिनीमध्ये पाणी पडल्यानंतर ते 8 लिटर डिस्चार्ज असल्यामुळे ते खाली पाणी लिचाउट होऊन जायचं। पण जेव्हापासून ही ड्रिप टाकली तेव्हापासून मालात पण फरक पडला आहे आणि सगळ्यात गोष्टीमध्ये वॉटर मॅनेजमेंट पण योग्य एकसारखं पाणी जात असल्यामुळे वॉटर मॅनेजमेंट पण एकसारख्या प्रकारे होतं आहे याच्यामध्ये। हो, एकदम नक्की चांगल्या प्रकारे बेनिफिट मिळाला आहे। धन्यवाद।